अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। निपम पाटील विद्यालय पळासखेडा मिराजचे आयोजित चित्रकला प्रदर्शनाचे पूना गाडगीळ आर्ट गॅलरी जळगाव येथे दिशेंदुर्णी संस्थेचे सचिव सतीशचंद्र काशीद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। दिशेंदुर्णी संस्थेचे अध्यक्ष संजयराव गरुड हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते, तर प्रमुख अतिथी पूना गाडगीळ जळगाव शाखा मॅनेजर संदीप पोद्दार होते। शाळेचे मुख्याध्यापक बी एस निकम, पर्यवेक्षक व्ही आर पाटील यांच्यासह आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टी इंगळे सरांनी केले, तर आभार मनीष पाटील सरांनी मानले। हे चित्रकला प्रदर्शन दिनांक 18 सप्टेंबर 2023 पासून 30 सप्टेंबर 2023 पर्यंत असणार असून सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत हे खुले असणार आहे। या प्रदर्शनात पेन्सिल माध्यम चित्रे, वारली पेंटिंग, निसर्गचित्र, पोस्टर माध्यम तसेच विविध माध्यमांची व शैलींची 60 पेंटिंग मांडण्यात आले आहेत। जी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन कोऑपरेटिव्ह सोसायटीने चालविलेले श्रीमान नीलकंठ पंडितराव पाटील माध्यमिक विद्यालय व बिराजी पळसखेडे, त्याचप्रमाणे अजिंठा आर्ट गॅलरी यांच्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आजचे पुन्हा गाडगीळ यांच्या शोरूममध्ये सुवर्णनगरीमध्ये हे चित्रकला प्रदर्शन आयोजित केलं आणि तिथे उद्घाटक आदरणीय ताईसाहेब उर्फ सचिचंद्रजी काशी, त्याचप्रमाणे या पुन्हा गाडगीळचे व्यवस्थापक आदरणीय पोद्दार साहेब, आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय निकम सर, उपमुख्याध्यापक किंवा सुपरवायझर आदरणीय विकास पाटील सर, सर्व सन्मान्य स्टाफ या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व जागृत पालक भगिनी विद्यार्थिनी विद्यार्थी कोणी ती सध्या भाग घेतला नाही का विद्यार्थ्यांनी प्रमाणे मी चला सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। एक चांगल्या प्रतीचं प्रदर्शन आदिवासी असेल, काही छोटा निसर्गरम्य असेल, आपल्या सुप्त कलाकारांना चित्रकला शिक्षक आदरणीय तुळशीधर आणि आदरणीय चौधरी सर यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, पालकांनी आपल्याला प्रोत्साहित केलं, पालकांनी सहकार्य केलं, रंग आणून देणे तुमचे हट्ट पुरवले आणि या सुप्त कलाकारांना वाव देऊन तुम्ही चांगल्या प्रकारचे कलाचित्र या ठिकाणी निर्माण करू शकले। या ठिकाणी मॉडर्न आर्ट असेल, आदिवासी आर्ट असेल, फ्री आर्ट असतील, निसर्गरम्य देखावे असतील, आपल्या कलेच्या आणि हाताच्या कलेच्या माध्यमातून रंगांच्या छटांमधून दुपारची वेळ असेल तर दुपारचं दिसतं, संध्याकाळची वेळ असेल तर सकाळचं चित्र दिसतं, अशा कला छटा वेगवेगळ्या रंगांनी आपण हे चित्र कला प्रदर्शन चांगल्या पद्धतीने आयोजित केलं। विद्यार्थ्यांना पुस्तकाच्या ज्ञानाबरोबर इतर हॉबींची काही सवय पाहिजे, छंद पाहिजे आणि एक चित्रकलेचा छंद तुम्ही हा जोपासा पाहिजे। या छंदाला आदरामर असा छंद घ्या, वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळे चित्र निर्माण होतील, मध्ये मॉडर्न आर्ट फार चालतं, आता आदिवासी आर्ट फार चालतंय, असे वेगवेगळ्या प्रकारच्या छटा चित्रकलेच्या माध्यमातून तुम्ही दाखवल्या, खरोखर तुमचं कौतुक आणि अभिनंदन केलं तितकं फार कमी आहे। खरोखर तुम्ही अभिनंदनात आणि बक्षिसात पात्र आहात। जोशी सरांनी आणि चौधरी सरांनी जी मेहनत घेतली, साहेब आमचं मुंबईला सुद्धा प्रदर्शन करून होतं, 15 वर्षे झाली का, 2005 ला अशा पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये फार कला सुटगुण असतात, पालकांनी त्यांना चालना दिली, अभ्यासाबरोबर याही गुणांचं तुम्ही निश्चित रूपाने पालन करा, जतन करा, भविष्यात ज्याला व्हावे, पुस्तकातल्या ज्ञानालाही व्हावे, पण त्याबरोबरीने आपल्याला इतर काही ऍक्टिव्हिटीज आल्या पाहिजेत, नुसते पुस्तकी ज्ञानाने काही बरं होणार नाही, इतर आपला हा व्यवसाय सुद्धा चांगला व्यवस्थित चालू शकतो आणि खूप छान असे अतिशय चांगले पोर्ट्रेट तुम्ही आपल्या हाताच्या कलाकुसरींनी करून दाखवले,
तुम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या गुरुजनांनाही मी धन्यवाद देतो, अभिनंदन करतो. आणि या शाळेचं, या संस्थेचं, आपली घराचं आणि आपल्या गावाचं नाव पुढे भरपूर मोठे व्हा. चांगले कलावंत म्हणा, चित्रकलावंत म्हणा, आणि आपल्या चित्राच्या माध्यमातून या जगाचे, या व्यक्तिरूपाने, निसर्गरूपाने जे जे काही दिलंय त्यांचे चित्र आपले अजून चांगले अधिकाधिक लोकाभिमुख हो, नावलौकिक आपल्याला सगळ्यांना मिळो, ही शुभेच्छा आणि भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपले दोन शब्द संपवतो. या ठिकाणी आम्हाला बोलवलं, अध्यक्ष स्थान दिलं, सत्कार केला आणि खरोखर पुन्हा गाडगेंचं विशेष आभार की त्या व्यवस्थापक साहेबांनी आपल्याला मला वाटतं ही सेकंड टाइम येते आपला तिसरा वेळ आणि एका वेळेस मी नव्हतो. तिसऱ्या वेळेस तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल मी पुन्हा गाडगेंचं विनामूल्य दादा विनामूल्य दरवेळेस विनामूल्य देणार हो आणि म्हणून त्यांचे विशेष आभार संस्थेचा चेअरमन या राज्याने आणि आपली फार फार जुनी पुण्यामध्ये लक्ष्मी रोडला 1830 खरोखर कौतुक अभिनंदन अशी चार समाजातून येणाऱ्या या पिढीला आपण देत राहा, आपण हे मार्गदर्शन करत राहा. या कलेला कधी मरण नाही, याच राहा आपण कला आहे. कलाकार कधी थकत नाही, कलाकार कधी थांबत नाही असं म्हणतात. जो न देखे रवी हो देखे कवी, जे सूर्य पाहू शकत नाही ते कवी पाहतो आणि जे तुम्ही आपण पाहू शकत नाही ते कलाकारांच्या कलाकृतीतून आपण पाहू शकतो अशा पद्धतीचे आकर्षक आणि भाऊ आणि मोह करणारे मनुष्य आपलं सगळ्यांचं अभिनंदन कौतुक. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.